त्याकडे लक्ष न देता आपली रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली. याचं उत्तर घेऊया. सुनील तटकरे बोलत आहेत, ते काय म्हणतात ते बघूया आणि मग येऊया. सुनील तटकरे बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी महायुतीत अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम माई माऊलींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, महायुतीचं अभिनंदनही करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अजितदादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 40 आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे. शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण विजयी घोषित झाल्याचं कळत आहे. यश जे मिळालं प्रचंड पद्धतीची मेहनत, दादांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा, त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समग्र महाराष्ट्र आम्ही जो ढवून काढला, फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद, आमचे सर्व उमेदवार, माझी सर्व संघटना, प्रदेश पातळीवरची आमची संघटना, माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर ती अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकीला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळवलेलं. लोकसभा आणि याच्यातला काय आता फरक आहे? लोकसभेला एक जागा होती आणि आता पवार साहेबांच्या वतीने म्हणण्यात येत होतं, मग उभय पाटील साहेब असतील, दुसरे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्याने साहेबांची भाषण झाली होती. मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही परंतु तिथल्या काही जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाहीत, परंतु हे या निकालाने निकालास खोटं ठरवलं. अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो वा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतात असं चित्र आहे. बघूया आता निकाल स्पष्ट झाला. तर एक फक्त अपडेट आपण घेऊन परत एकदा डिस्कशनकडे वळूया. अचलपूरमध्ये बच्चू कडू 14,000 पराभूत झालेत. घाटकोपर पूर्व भाजपचे पराग शाह 34,999 मतांनी जिंकलेत. शिवसेनेचे राजेंद्र